वेलकम टू माय चैनल। आज अपन बनवणार आहोत पुऱ्या। तर पुरीसाठी इथे मी घेतले 3 कप गव्हाचे पीठ आणि ह्याच्या चवीनुसार मीठ घातलं। आता हे पीठ आपण बळून घेऊ। तर इथे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊ। तर पीठ मळताना आपण काळजी घ्यायची की आपण जे रोज चपात्यांना पीठ मिळतं त्यापेक्षा थोडं जास्त घट्ट मळून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपलं पीठ मळून झालंय। तर हे पीठ बघा जरा मी जाडसर म्हणजे घट्टसरच ठेवलं, चपातीच्या पीठापेक्षा घट्टसरच मळून घेतलं। आता याला आपण तेल लावून अर्धा तास साईडला ठेवून देऊ। तर त्यासाठी इथे मी घेतलं 1/2 टीस्पून तेल। आता परत एकदा तेलाचा हात देऊ, मळून घेऊ आणि याला 1/2 तास साईडला ठेवून देऊ। बघा पीठ छान असं मळून तयार झालं आहे। आता याला झाकून साईडला ठेवून देऊ। तर बघा 1/2 तास झाला आहे। आता या पिठाला आपण काढून घेऊ आणि त्याला असं पोळपाटावर लांब करून घेऊ आणि याचे गोळे तयार करून घेऊ। तर बघा अशा प्रकारे या पिठाला मी लांब असं तयार करून घेतलं। आता याला चाकूच्या उलट्या बाजूनी कट करून घेऊ। काढून घेऊ, परत याला झाकून घेऊ आणि एक एक गोळा घेऊन पुऱ्या लाटून घेऊ। तर बघा इथे मस्त अशा आपल्या पुऱ्या लाटून तयार आहे। आता याला आपण तळून घेऊ। इथे मी घेतला तळण्यासाठी तेल। आता आपण गॅस ऑन करून तेल गरम करून घेऊया। तर बघा आपले तेल गरम झाले आहे। आता आपण पुऱ्या तळून घेऊ। बघा इथे मस्त अशी आपली पुरी उगायला लागली। तर इथे पुरी तळताना एक काळजी नेहमी घ्यायची, जेव्हा आपण पुरी तळायला घेतो तेव्हा गॅस फुल करून घ्यायचा आणि पुरी पूर्ण प्रकारे तळून झाल्याच्या नंतर गॅस लगेच स्लो फ्लेमवर ठेवायचा, नाहीतर फुलच गॅस ठेवल्यास आपण नंतर टाकलेली पुरी जळण्याची शक्यता असते। म्हणून जशी आपली पुरी तयार झाली तसा गॅस लो फ्लेमवर करून घ्यायचा। तर बघा मस्त असं आपल्या पुरीला गोल्डन कलर आला आहे। आता पुरी काढून घेऊ आणि लगेच गॅस स्लो करू, फुल करून पुरी टाकून घेऊ। तर इथे स्लो गॅसवर
पुरी तळल्यास पुऱ्या कडक होतात म्हणून फुल गॅसवरच पुऱ्या तळून घ्यायच्या। मस्त अशी आपली पुरी फुगली आहे। पटायला दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ। तळताना खालची जी बाजू आहे ती अशी थोडी थोडी आपल्या झाऱ्याने दाबून व्यवस्थित शिजवून घ्यावी, सॉरी तळून घ्यावी। परत गॅस स्लो करून पुरी काढून घेऊ। बघा मस्त अशी आपली पुरी फुगली आहे। एक बाजू तयार झाली, आता आपण याला दुसऱ्या बाजूने घालून घेऊ। थोडं थोडं हलक्या हाताने थोडस साईडला दाबून घेऊन व्यवस्थित पुरी तळून घेऊ। आणि परत एकदा आपण गॅस स्लो करून घेऊ। तर प्रत्येकदा पुरी आपली तळून झाली की गॅस स्लो करून घ्यायचा। पुऱ्या तयार झाल्या। आपण इथे बटाट्याची भाजी बनवून घेऊ। इथे मी घेतलं 1 टेबलस्पून तेल। आता गॅस ऑन करून तेल गरम करून घेऊ। बघा इथे आपलं तेल गरम झालं। एक काढून घेऊ 1/4 टीस्पून जिरी मोहरी, 2 चमचे हिंग, 1 चिरलेला कांदा, 1/2 टीस्पून। बघा आता इथे आपला कांदा परतून झाला। इथे मी घालून घेते 1/2 टीस्पून आले लसूण पेस्ट, 6 कढीपत्त्याची पानं, 1/4 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून धनेपूड, 1/2 टीस्पून गोडा मसाला, 1/2 टीस्पून मिरची पावडर। इथे मिरची पावडरचे प्रमाण आपण कमी जास्त पण करू शकतो। आणि आता इथे घालते चिरलेला टोमॅटो। आणि आता परतून घेते। आता हा मसाला आपण 2 मिनटं झाकून ठेवून देऊ। तर आता आपल्या मसाल्याला 2 मिनटं झाले आहे, झाकण काढून देऊ। आणि यात चवीनुसार मीठ घालून देऊ। आणि आता इथे आपण उकडलेले बटाटे घालून देऊ। तर बटाटे मी 2 बटाटे उकडून घेतले होते, आता हे बटाटे चे काप केलेले आहे। तर हे बटाटे आपण घालून घेऊ आणि परत एकदा परतून घेऊ। आणि आता यात आपण 1/2 ग्लास पाणी घालून घेऊ। आणि आता याला झाकून घेऊन
2 ते 3 मिनिटं भाजी उकळू देऊ। तर बघा इथे आपली भाजी उकळली आहे। आता यात आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊ। आणि यात कोथिंबीर मिक्स करून घेऊ। तर बघा इथे मस्त अशी आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे। तर आजची माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आणि आवडल्यास किंवा अशा प्रकारच्या अजून रेसिपी पाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तोपर्यंत धन्यवाद।